स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये आज जेव्हा मी काउन्सिलिंग करताना जर मी शंभर मुलांना विचारलं की तुम्हाला कोणती ब्रांच हवी आहे मला पंच्याण्णव मुलं सांगतात की दादा मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हवी आहे आणि नक्कीच त्या ब्रांचमध्ये त्याचा फ्युचर खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला ही ब्रांच हवी हवीशी आहे आणि मला आज आजचा जो आज आपला टॉपिक आहे तो यावरच आहे की नेमकं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय असतं त्याच्यामध्ये काय पॅकेजेस असतात काय सॅलरीज असतात याचं फ्युचर काय असणार आहे फ्युचरमध्ये तुम्हाला प्लेसमेंट्स मिळणार आहेत का नेमकं जॉब्स काय असतात आणि नेमकं जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअर and that's तेव्हा तुम्ही काय शिकता स हे पूर्ण मी एक सिरीज चालू करतोय रोज एक ब्रांच मी सिलेक्ट करेन आज मी कॉम्प्युटर सिलेक्ट केली आहे उद्या दुसरी कोणती तरी ब्रांच असेल आणि रोज मी तुमचं आठ तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे मला तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करण्यामध्ये हेल्प करायची आहे जेणेकरून तुमचं जे फिचन असणार आहे ते एकदम क्रिस्टल क्लिअर असणार आहे एक छोटीशी व्हिडिओ चालू करण्याच्या आधी अनाउन्समेंट आहे की जो कोडिंग कोर्स आहे तो आपला उद्यापासून चालू होणार आहे सो उद्या पहिलं लेक्चर आपलं पोस्ट होणार आहे सो ज्या मुलांनी अजून सुद्धा एनरोल केलेलं नाहीये लवकरात लवकर एनरोल करून घ्या जेणेकरून तुम्ही सिंकडप्रा जी मुलं एनरोल ऑलरेडी झाली आहेत उद्यापासून लेक्चर चालू होणार आहे म्हणजे जर तुम्ही आज एनरोलमेंट केली तो उद्यापासून तुम्ही साठी रेडी असणार आहेत आणि काही मी कोडिंग कोर्सचे हायलाईट लिहिलेले आहेत एकदम झिरो टू हिरो कोर्स असणार आहे फर्स्ट इयर सिलेबस ओरिएंटेड कोर्स असणार आहे म्हणजे आतापासून तुम्ही अभ्यास चालू केला तर एक महिना आता फ्री टाइम आहे आपल्याकडे तर रोजचे तुम्ही मला पंचवीस मिनिट द्या जेणेकरून तुम्ही कोडिंग शिकाल आणि साईड बाय साईड कोडिंगची कोडिंग शिकताय तुम्ही तुमचा बऱ्यापैकी अभ्यास पण चालू होतोय टाइम जो आहे तो पण कंझ्युम होतोय प्लस तुमचा जो इंजिनिअरिंगचा अभ्यास आहे तो पण तुमचा चालू झाला आहे त्याच्यामुळे पुढे तिथं जाऊन तुम्हाला कमी लोड येणार आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी हा कोर्स आहे कारण सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये पायथन आहेच मी स्पेशल एक गोष्ट ऍड केली आहे मला कोडिंग कोर्स स्टुडंट्स कडून रिक्वेस्ट होती की दादा एक आमच्यासाठी से झूम सेशन घे आमच्यासाठी एक वेबिनार घे प्लीज आम्हाला सांगे कशी आम्ही लिस्ट बनवली पाहिजे तुमच्यासाठी स्पेशली टू मी काही वेबिनार्स दोन ऍड करणार आहे तुमच्यासाठी मेबी ते तीन किंवा चार तारखेला ता असतील त्यामध्ये ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड डी वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेस काय असतात काय नाही हे सगळंच्या सगळं तुम्हाला या स्पोर्ट्समध्ये इन्क्लुडेड असणार आहे हे एक वेबिनार असणार आहे सगळ्यांसाठी कॉमन असेल बट त्याच्याने नक्कीच तुमची लिस्ट मेकिंग मध्ये हेल्प होणार आहे तर तुम्ही आता युट्यूबवरच व्हिडिओ पोस्ट करतोय आजच्या टॉपिक कडे बोलूया कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रत्येकाच्या मनात येतं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणलं की कॉम्प्युटर डोळ्यासमोर येतं थोडंसं कीबोर्ड येतो माऊस येतो किंवा मी म्हणेन स्क्रीन येते आणि त्याला कोणीतरी नीट करतंय किंवा असं काहीतरी किंवा कि गेम्स याच गोष्टी आपल्या डोक्यात येतात बट थोडस याला एलॉपरेट करण्याचा प्रयत्न करूया नेमकं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय आहे चला थोडासा इतिहास बघूया आपण बघा आपण जर एक पाच ते सात वर्ष आधी गेलो किंवा म्हणून दोन हजार सोळा आज दोन हजार चोवीस आठ वर्ष आपण मागे गेलो तुम्हाला आठवतं अरे आपण ऍपचा एवढा वापर नाही करायचो आपण फोनचा एवढा वापर नाही करायचो किंवा इव्हन आपण ज्या पेमेंट असायच्या या कॅशनेच करायचो तुम्हाला कॅश कॅशने पेमेंट करायचो आपण कधी आपण ऑनलाईन पेमेंट हे डोक्यात सुद्धा नव्हतं क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड एटीएम मधून पैसे काढणं हेच आपल्यासाठी काहीतरी एक कौतुकास्पद गोष्ट होती की अरे मी एटीएम मधून पैसे काढणार आहे सो एक काहीतरी नवल होतं आज आपण एटीएम मध्ये जात सुद्धा नाही कशामुळे हे झालंय आज आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतोय मग या ज्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत या कशा होत या डिजिटल आपण झाल्यामुळे होत म्हणजेच पण एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा प्रकार आहे आज तुम्ही बघताय मोठे मोठे हॉटेल्स आहेत ओके मोठे मोठे हॉटेल्स आहेत इव्हन छोटे छोटे हॉटेल्स आहेत ठीक आहे छोट्या छोट्या हॉटेल्स मध्ये जे बिलिंग होतं ते बघा आधी तुम्हाला वाटतं आपण कोणत्या हॉटेलमध्ये गेलो बिल हाताने लिहून द्यायचे असं असं आहे हे आहे हे घेतलं तुम्ही हे घेतलं एवढं बिल झालं आज छोट्या छोट्या ऑफिसेसमध्ये छोट्या छोट्या लॅपटॉप हॉटेल्समध्ये तुम्हाला असं काहीतरी कोणीतरी क्लिक आणि प्रिंटेड बिल येतात ते एक वेगळं सॉफ्टवेअर्स यूज करतात सो हे पण पुन्हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची फील्ड आहे आणि डे बाय डे आज तुम्ही बघताय गावोगावी युट्यूब पोहोचलंय गावोगावी आपण डिजिटाईज होतोय आज मी महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतोय हे पण एक डिजिटल सिंबॉल आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी डिजिटली एकमेकाशी कनेक्ट करतात मग ते पेमेंट असतील नवीन नवीन सॉफ्टवेअर्स असतील मग ते झोमॅटो असे ना आज आपण जेवण सुद्धा ऑनलाईन मागवतोय जेव्हा एक ट्रान्झॅक्शन करतोय त्याच्यामध्ये नक्कीच एका कॉम्प्युटर इंजिनियरचा रोल असतो आणि सगळं होत म्हणूया तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी बघा काय होत चालले की आपण प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करत जातोय आणि जशा जशा या गोष्टी ऑनलाईन होत जात या सगळ्याच्या सगळ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिलेटेड ब्रांच ची होत जात त्याच्यामुळे सगळ्यांची इच्छा झाली की मला या फील्ड मध्ये जायचंय मला याच्यामध्ये जॉब करायचंय थोडंसं अजून याला डेप्थमध्ये समजून घेऊया जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट किंवा जेव्हा तुम्ही ब्रांच घेत आहे तुम्हाला बेसिकली दोन प्रकारचे सब्जेक्ट्स असणार आहेत बेसिकली तुमचा जो सिलेबस असणार आहे हा दोन भागांमध्ये डिवाईड केलेला असेल पहिला जो भाग असेल ज्याच्यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर शिकणार आहेत आणि दुसरा जो भाग असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हार्डवेअर शिकणार आहेत चला थोडस याला समजून घेऊया की सॉफ्टवेअर काय हार्डवेअर काय म्हणजे तुम्हाला तुमच्या जॉब प्रोफाईल्स काय असतील ते समजेल मग पॅकेजेस काय असतील मग प्लेसमेंटचं फ्युचर आपण असा विचार करूया सो so पहिले समजून घ्या एक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर काय प्रकार असतील जेव्हा तुम्ही कोणतीही डिवाईस ना त्याला काही गोष्टी असतात ज्याला तुम्ही शिवू शकता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो तुमचा फोनचा कॅमेरा आहे करेक्ट फोनच्या कॅमे फोन आहे तुमचा फोनमध्ये कॅमेरा असतो स्क्रीन असते फ्लॅश लाईट असते किंवा म्हणूया आपण वेगवेगळे सेन्सर्स असतात त्याला तुम्ही शिवू शकता मध्ये मदर एक मदरबोर्ड असतो त्याच्या बेसिसवर एक तुमचा जो फोन आहे तो चालतोय जर त्या फोनला कॅमेराच नाही तो उपयोग आहे हो का नाही त्या फोनला स्क्रीनच नाही तर उपयोग आहे हो का हे त्याचे बेसिक इनपुट्स आहेत किंवा हे त्याचे बेसिक फंक्शन्स आहेत ज्याला तुम्ही शिवू शकता ज्याला तुम्ही हात लावू शकता ज्याला तुम्ही टच करू शकता त्याला आपण म्हणत असतो हार्डवेअर बट ह्या फोनच्या फंक्शनॅलिटी काय आपण त्याच्यामध्ये गेम्स वापरतोय आपण त्याच्यामध्ये फोन पे वापरतोय आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे ऍप्स वापरतोय ऍप्सला तुम्ही शिवू शकता का हा दादा टच केल्यावर तर शिवता येतच की आम्ही टच करतो त्याच्याशी थोडे ऍप उघडतो थो। तुम्ही फिजिकली त्याला टच करताय का नाही ते एक ऍप्लिकेशन आहे ते उद्या तुम्ही आज ते निळ्या रंगाचं असेल उद्या पिवळ्या रंगाचं असेल परवा वेगळ्याच कोणत्या तरी रंगाच असेल कारण ते एक ऍप्लिकेशन आहे ते मध्ये आहे त्याच्यामध्ये चालतंय येते समजतंय ते एका कोडिंग लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेजवरून तो बनवलेला ऍप आहे पण जे तुमचा कॅमेरा आहे हे फिजिकल गोष्ट आहे करेक्ट ही काय आहे फिजिकल गोष्ट आहे एकदा तुम्ही फोन घेतला तर तो दहा मी मेगा पिक्सलचा समजा त्याचा कॅमेरा आहे उद्या असं होतं का की फोनला अपडेट आला आणि वीस मेगा पिक्सलचा कॅमेरा झाला नाही कारण ती फिजिकल गोष्ट आहे सो जी फिजिकल गोष्ट असते त्याला आपण हार्डवेअर म्हणत असतो आणि एक असते सॉफ्टवेअर आता फोनपेचा ॲप आधी तुम्हाला आठवत असेल किंवा काही कित्येक ऍप तुम्ही जुने बघितले ते खूप जुने वेगळेच काहीतरी असतील आज ते डे बाय डे अपग्रेड होत आहेत रोज रोज कोणत्या ना कोणत्या ऍपला अपग्रेड येतो अपग्रेड येतो म्हणजे काय होतं अपडेट होतात कारण फिजिकल क्वांटिटी नाही आहे हा एक कोड आहे हे एक कोडिंग केलेली आहे कॉम्प्युटरला शिकवलंय की तुला इथे क्लिक केल्यावर असं उघडायचं असं केल्यावर असं करायचं हे कोडिंग कॉम्प्युटरला आपण शिकवलेलं आहे त्याला आपण म्हणत असतो सॉफ्टवेअर म्हणजे काय या म्हणून मी तुम्हाला लक्षात घ्या एक लहानसं बाळ आहे ठीक आहे लहानसं बाळ जेव्हा असतं त्याचा हात पाय नाक तोंडे सगळं काय त्याला आपण दिलेले हार्डवेअर त्याला त्या लहान बाळाचे ते हार्डवेअर ठीक आहे पण सॉफ्टवेअर काय त्याची भाषा आहे सॉफ्टवेअर काय त्याचं डोकं आहे जसं एक बाळ असतं ते बघा इंग्लिश म्हणजे अमेरिकेमध्ये जन्मलेलं बाळ ते इंग्लिश शिकतं मग इकडे आपल्या मराठी महाराष्ट्रामध्ये जन्मलेलं बाळ मराठी शिकतं कारण सगळे जन्मलेले लेकर लहानपणाचे सिमिलरच असतात ते बाळ इकडे मराठी म्हणजे महाराष्ट्रात आणलं ते मराठी शिकलं असतं म्हणजे काय तुम्ही त्याला जे शिकवता तुम्ही काय आपण जे म्हणतो संस्कार देतो आपण जे बोलतो आपण जे त्याला शिकवतो ते त्याची काय असते सॉफ्टवेअर असते करेक्ट म्हणजे बेसिक आपले संस्कार म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता सॉफ्टवेअर एक लहानस बाळ आहे इमॅजिन करा त्याला हात आहे त्याला पाय पण ते सगळे सारखे असतात का नाही त्याच्यावर जे काही तुम्ही शिकवता तुम्ही त्याला कसं उठायचं कसं बसायचं काय बोलायचं जे काही तुम्ही शिकवता बोलत असतो त्याची आई मराठीत बोलत असते बालपण मराठीत बोलत असत म्हणजेच काय असतं त्याची ती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे किंवा ते त्याचं सॉफ्टवेअर पार्ट आहे अजून थोडंसं डेप्थमध्ये मध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा हे कॉम्प्युटरचे दोनच प्रकार असतात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जेव्हा आपण हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकत्र करतो तेव्हा एक डिवाईस बनत असते मग ते आपले फोन्स झाले लॅपटॉप झाले किंवा मग तुमचे कॉम्प्युटर्स झाले आता अजून थोडंसं याला डेप्थमध्ये विचार करूया तुम्ही इन्फोसिस सारखी कंपनी ऐकली असेल तुम्ही एम आय सारखा फोन ऐकला असेल नेमकं काय समजून घ्या तुम्हाला जॉब जे असणार आहेत दोनच प्रकारचे असतील एक तर तुम्ही हार्डवेअरमध्ये असाल किंवा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये असाल हार्डवेअरमध्ये तुम्ही काय कराल मे बी तुम्ही मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कराल करेक्ट कोणत्या मोबाईलचा मेगापिक्सलचा किती कॅमेरा असला पाहिजे तो कॅमेरा कसा बनवायचा स्क्रीन कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये मदरबोर्ड कसला असायला पाहिजे मदरबोर्ड कसा डिझाईन करायचा याला काय म्हणतो आपण हार्डवेअर पार्ट आणि सॉफ्टवेअर पार्ट म्हणजे काय त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स कोणती असली पाहिजे त्याच्यामध्ये फोन पे असेल तर फोनपे कसं चालणार आहे एखादा गेम तुम्ही डिझाईन करू शकता त्याच्यामध्ये जे आपण गुगलचा युज करून वेबसाईट उघडतो तर वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकता हा झाला सॉफ्टवेअर पार्ट अजून याला थोडस म्हणता येईल आपण डॅप मध्ये एक लास्टली मी एक्झाम्पल देऊन या गोष्टीला कव्हर अप करेन बेसिकली तुम्ही इन्फोसिस नावाची कंपनी ऐकली असेल करेक्ट आणि तुम्ही शाओमी नावाचा एम आयचे चे आपले फोन्स असतात ठीक आहे तुम्ही एम आय सॅमसंग असे आपण वेगवेगळ्या कंपनीचे फोन बाय करतो आणि तुम्ही नक्कीच इन्फोसिस कंपनी ऐकली असेल आय टी कंपनी इन्फोसिसचा फोन आहे का बाळांनो तुम्ही ऐकलंय का इन्फोसिसचा सगळ्यात मोठी टेक कंपनी वन ऑफ दी लार्जेस्ट टेक कंपनी आय टी कंपनी आय टी कंपनी म्हणून तिचा फोन आहे का तुम्ही ऐकले का इन्फोसिस हा ब्रँड आहे इन्फोसिसचा एक फोन आहे नाही इन्फोसिस काय डिझाईन करते ऍप्लिकेशन्स डिझाईन करते इन्फोसिस काय करतं कोड बनवून सॉफ्टवेअर्स बनवतं इन्फोसिस काय करतं इन्फोसिस वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स सॉफ्टवेअर्स डिझाईन करतात सो त्याला काय म्हणतो आपण सॉफ्टवेअर कंपनी किंवा आपण म्हणू शकतो आय टी कंपनी जेव्हा तुम्ही एम आय चा विचार करता तुमच्या डोक्यात जेव्हा एक शाओमी कंपनी येते त्याची फॅक्टरी जेव्हा तुम्ही इमॅजिन करता काय येईल रे तुमचं एम आय कंपनी जेव्हा तुमच्या डोक्यात येते काय येतं हा दादा मॅन्युफॅक्चरिंग होत असेल तिथे काहीतरी असे प्लेट्स असतील जिथे मदरबोर्डवर काय असेल हो कोणीतरी कॅमेरा फिट करत असेल कोणीतरी फ्लॅश लाईट लावत असेल कोणीतरी बॅटरीज त्याच्यामध्ये लावत असेल कोणीतरी त्याला पण व्यवस्थित प्रोग्राम करत असेल सो so, हा काय झाला हार्डवेअर पार्ट झाला सो एमआय कंपनी कशाची आहे हार्डवेअर कंपनी आता लक्षात घ्या कंपन्या मोठ्या मोठ्या ते सगळी कामं करतात बट बेसिकली समजून घेण्यासारखं गोष्ट काय जसं सॅमसंग फोन बनवते ते हार्डवेअर कंपनी पण त्याच्यामध्ये जे अॅप्लिकेशन्स आहेत जसं की गुगल गुगल मॅप्स आहे ठीक आहे गुगल मॅप्स आहे किंवा तुम्ही म्हणू शकता गुगल पे गुगल मॅप्स गुगल पे, पे काही फिजिकल क्वांटिटी आहेत का नाही यांनी काय केलंय स्वतःचे ऍप्स त्या फोन्समध्ये टाकले आहेत म्हणजे स्वतःचे ऍप्स जे आहेत ते त्या हार्डवेअर रन करत आहेत म्हणून त्यांना काय म्हणलं जातं सॉफ्टवेअर आता लास्ट एक्झाम्पल आय होप थोडंसं क्लिअर झालं असेल लास्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो जेणेकरून एकदम पॉईंट क्लिअर होईल बेसिकली लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन एक्झाम्स दिल्या दिल्यात की नाही एक्झाम्स एक्झाम्स दिल्या जेईची असेल किंवा मध्ये ची एक्झाम दिली वेगवेगळ्या एक्झाम सीईटी पण तुम्ही आता ऑनलाईनच दिली ज्या ऑनलाईन एक्झाम झाल्या त्या टी सी एसने कंडक्ट केल्या होत्या तुम्ही तिथं बरं वाचलं असेल टी सी एस पोर्टल ठीक आहे हे जे कंपनी आहे टी सी एस नावाची जसे इन्फोसिस कंपनी तशी टी सी एस एक आय टी कंपनी यांनी काय केलं बाळांनो यांनी वेगवेगळे सेंटर्स आख्या इंडियामध्ये उभे केले आहेत आणि हे काय करतात एक्झाम कंडक्ट करतात मग एक्झाम कंडक्ट करतात म्हणजे हे काय पी सी डिझाईन करतात का हे पी सी बनवतात का तुम्ही एक्झाम दिल्यावर काही पी सी टाटाचे होते का नाही पी सी ते एच पीचे होते पीची पी सी जे होते जिथे ज्या स्क्रीन्स होत्या त्या डेलच्या होत्या हिताचीच्या असतील किंवा वेगवेगळ्या कोणत्या तरी कंपनीच्या होत्या पण जेव्हा तुम्ही ते सॉफ्टवेअरमध्ये वापरत होता ते कुणाचं होतं ते टाटाने डिझाईन केलेलं होतं म्हणजे याचा अर्थ काय की सॉफ्टवेअर काय करत असत मग तो दरवेळेस अपग्रेड होऊ शकतो एकदा पी सी घेतला की तू तसाच राहत असतो त्याचा काय रॅम रूम तुम्ही जास्तीत जास्त बदलू शकता सो so, लक्षात घ्या दोन प्रकारच्या कंपनीज आहेत जसं डेल झाली जसं एच पी झाली हे कोरवर काम करतात यांच्याही टेक बिझनेसेस आहेत पण बेसिकली यांचं काम काय हे लॅपटॉप्स डिझाईन करतात हे हार्डवेअरवर काम करतात आणि जेव्हा तुम्ही आय टी कंपनीज म्हणता मग टेक झालं किंवा या कंपनीज या कंपनीज मात्र त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टाकून स्वतःचा बिझनेस क्रिएट करतात म्हणजे काय तर त्यांनी काय म्हणलं भारतामध्ये आम्ही सगळीकडे ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम्स घेऊ पीसी तर ते स्वतःचे थोडे वापरतात ते काय करतात त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर डाउनलोड करायला लावतात तिथल्या लोकांना आणि त्याच्यामध्ये ती एक्झाम रन होते समजलं सो ऍप्लिकेशन बनवणं किंवा ज्या सॉफ्ट गोष्टी आहेत ज्या ॲप्लिकेशन वेबसाईट किंवा ॲप्स हे जे सगळं बनवतो आपण त्याला सॉफ्टवेअर बनतो आणि ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत जसं पीसी सी असेल किंवा मग ज्या फिजिकल गोष्टी आहेत त्याला तुम्ही हार्डवेअर म्हणू शकता मग मे बी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट शिकणार आहेत जसं हे कोडिंग आहे आता हे जे सॉफ्टवेअर्स असतात ते सॉफ्टवेअर्स बनतात कशाने कोडिंग नाही म्हणून या कोडिंगला एवढं महत्त्व आलेलं आहे का कोडिंगला एवढं महत्त्व आलं आहे कारण सॉफ्टवेअर जो पार्ट आहे तो खूप गुममध्ये आहे आजकाल लोकांना वेगवेगळी सॉफ्टवेअर्स लागतात आज आपण फोन पे वापरतोय गुगल पे वापरतोय आज आपण वेगवेगळे गेम्स वापरतोय सगळे सॉफ्टवेअर्स आहेत आज तुम्ही बघा दूधवाला सुद्धा जर जे आपल्याकडे येत आहेत ते ऑनलाईन पेमेंट करा म्हणत आहेत किंवा ते ऑनलाईन सुद्धाचे कित्येक दूधवाले जे त्यांचे ॲप्लिकेशन्स आहेत ते सुद्धा सुद्धा म्हणतात आमचा ॲप डाऊनलोड करा आज तुम्ही तिथे मेसेज टाका एक लिटर दूध पाहिजे का अर्धा लिटर मे दूध पाहिजे म्हणजे काय टेक्नॉलॉजिकली आपण जेवढा ऍडव्हान्स होतोय त्याने आपल्याला सांगितलं की ऍप डाऊनलोड करा करेक्ट म्हणजे काय आपल्याला सॉफ्टवेअर लागलं आज तुम्ही युट्यूबवर माझा व्हिडिओ बघताय फोन तुमचे कोणाचे वेगवेगळे असेल कोणाचा ऍपल असेल कोणाचा मोटो असेल कोणाचा एम कोणाचा वेगवेगळा कोणता तरी फोन असेल बट ॲप तर तुम्ही वापरताय युट्यूब युट्युब ऍप आहे हा काय सॉफ्टवेअरचा पार्ट आहे सो तुमचा जे सब्जेक्ट्स असतील हे सॉफ्टवेअर रिलेटेड असू शकतात किंवा हार्डवेअर रिलेटेड असू शकतात प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला दोन तीन सब्जेक्ट हार्डवेअर रिलेटेड असतील प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला दोन तीन सब्जेक्ट आहे सॉफ्टवेअर रिलेटेड असतील जेव्हा आपण सॉफ्टवेअर रिलेटेड सब्जेक्ट्स म्हणतो तेव्हा मग त्याच्यामध्ये तुम्हाला जावा असेल उप्स असेल सी प्रोग्रॅमिंग असेल पायथन प्रोग्रामिंग असेल डिपेंडिंग ऑन इयर तुम्हाला जसं मी सांगितलं फर्स्ट इयरला सी आणि पायथन असतं हा काय सॉफ्टवेअरचा पार्ट आहे करेक्ट आणि मग तुम्हाला वेगवेगळ्या वेग हार्डवेअरचे पण तुम्हाला लँग्वेजेस असतात किंवा सब्जेक्ट्स असतात जे तुम्हाला अभ्यास करायचे असतात कारण जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर इंजिनियर बनता या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला आलं पाहिजे तेव्हाच तुम्ही एक चांगले कॉम्प्युटर इंजिनिअर बनू शकतात आता हे सगळं कळलं झालं की नेमकं कॉम्प्युटर इंजिनिअर काय असतं मला एकदा हार्डवेअरमध्ये जॉब मिळेल मला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही शिकायचंय प्लस माझे जॉब्स असतील मेबी ते हार्डवेअरमध्ये असतील किंवा सॉफ्टवेअरमध्ये असतील ते मला कळलं झालं बट त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एवढी मुलं इंजिनियर्स बनत आहेत चार वर्षानंतर या ब्रांचचं काय होतं हा किंवा याच्यामध्ये सॅलरीज काय असतात जॉब्स काय असतात काय होतं थोडंसं याला एल करण्याचा प्रयत्न करूया आय नो हा व्हिडिओ मोठा होतोय बट मला समजून सांगायचंय तुम्हाला तुम्हाला माहित असलं पाहिजे तुम्ही जर ठरवताय की मला टेक ब्रँच घ्यायचे मला टेक्नॉलॉजी रिलेटेड ब्रांच घ्यायचे तुम्हाला माहित असलं पाहिजे की तुम्हाला नेमकं करायचंय काय नेमकं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय तिथे जाऊन तुम्हाला कॉलेजमध्ये विचारलं का घेतली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला बेसिक्स माहीत पाहिजे की याच्यासाठी मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतली ही माझी आवड होती किंवा मी आय टी का घेतलं याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेन आय टी काय सीएस वेगळा मध्ये नेमका फरक काय बेसिकली आय होप हे तुमच्या लक्षात आलंय आता थोडंसं आपण याच्यावर विचार करूया की चार वर्षानंतर काय होणार आहे एवढी इंजिनियर बनतायत मग इंडियाचं काय होईल थोडंसं भविष्याचा आपण विचार करूया लक्षात घ्या आता काय झालंय आता आपण ऑनलाईन पेमेंटची आपल्याला म्हणूया आपण लत लागली किंवा आता आपल्याला सवय झाली आता मला एक गोष्ट सांगा आता आपण मागे जाऊ शकतो का आता म्हणू शकतो की नाही आता मी ने पेमेंट करणार आहे मग मी जे हॉटेलचं उदाहरण दिलं ते हॉटेलवाला आता जो ऑनलाईन रिसिप्ट बिल पेमेंट करतोय आता तो म्हणणार आहे का नाही नाही आता तुम्ही नाही मी हातानेच लिहून देणार आहे इव्हन मी तुम्हाला सांगतो महामंडळ सुद्धा एस एसटी महामंडळ जर एक पाच दहा वर्ष तुम्ही कधी ट्रॅव्हल केलं असेल तुम्हाला आठवत असेल असे तिकीट द्यायची ते वेगवेगळे त्यांचा एक बॉक्स असायचा तो कंडक्टरचा तो उघडून त्याच्यामधून एक तिकीट काढायचा आणि त्याला तो काहीतरी पंच करायचा आणि मग तो तिकीट आपल्याला द्यायचा आता टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली त्यांच्याकडे ते ज्या एक हँडसेट असतो त्यांनी तोच केलेला असतो त्याच्यात ते असं नंबर वगैरे टाकतात लगेच आपल्याला प्रिंट करून तिकीट देतात आता त्याच्यामध्ये पण ऑनलाईन पेमेंट झाले आता मला सांगा महामंडळ मागं जाणार आहे का नाही नाही आम्ही आधीसारखा बॉक्स आणणार आहेत आणि आता आम्ही आधीसारखं ते जुनं तिकीट देणार ते पॉसिबल आहे का नाही कारण टेक्नॉलॉजीचं काय असतं ॲडॉप्ट आपण एकदा केली की मागे जाणार नाही त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होत रे आधी काय झालं आधी बेसिक मशीन चाले, प्रिंट करायच्या आता त्याच्यामध्ये त्यांनी काय ऍड केलं ऑनलाईन पेमेंट ऍड केलं येणाऱ्या काळामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी ऍड होत राहतील सो काय टेक्नॉलॉजीचं काय असतं टेक्नॉलॉजी कधीही पुढे पुढे जात असते मग जशी तशी टेक्नॉलॉजी पुढे पुढे जाणार आहे तसं तसं नक्कीच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे जे जॉब्स असणार आहेत ते वाढतच जाणार आहेत आजकाल तुम्ही बघा ज्या गोष्टी बेसिक आहेत मी थोडंसं मी म्हणेन रामेश्वरम वगैरे बी तिकडे गेलो थी थी से से आपन, बन, आपन अजून होतो तिकडे अजूनसुद्धा तिकिट्स जे आहेत ना ते आपल्या जुन्या पद्धतीने दिले जातात त्याचं स्टेपल करून ते आपल्याला देतात तिकडे टेक्नॉलॉजीची गरज आहे तिकडे महाराष्ट्र खूप जरा पुढारलेला स्टेट आहे पण बाकी बरेचसे स्टेट्स जे माग असलेले आहेत मग त्यांना अजून सुद्धा टेक्नॉलॉजीची गरज आहे आपण पण आपल्याला तर पाहिजेच आपण अजून अपग्रेड होतोच आहे पण असे कित्येक स्टेट्स आहेत आपल्या इंडियाचे जे अजून अपग्रेड झालेले नाही आहेत मग त्यांना टेक्नॉलॉजीची गरज पडणार आहे त्यांना स्वतःला अपग्रेड करायचं आहे जेव्हा ते अपग्रेड होणार आहे सो प्रत्येक व्यक्ती लक्षात घ्या आज मी आहे प्रत्येक जण आज मी ऑनलाईन माझा प्रेझेन्स आहे काही लोक म्हणजे तुम्ही छोटे छोटे उदाहरण बघा एस टी महामंडळ आज अपग्रेड झाले आपण बेसिकली एस टी महामंडळच काय आज, आज आपण झोमॅटोवरून फूड ऑर्डर करतोय आपण फूड सेक्टरमध्ये सुद्धा आपण सगळ्या गोष्टींमध्ये मूवीज आपण ऑनलाईन बुक करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आता टेक्नॉलॉजीशी आपण कनेक्ट झालेलो आहे सो आता मागे वळून जाणं नाहीये त्याच्यामुळे जे जॉब्स असणार आहेत ते नक्कीच तुमच्यासाठी भविष्यामध्ये असणारच आहेत आता हे एवढं मागे जाणार नाहीये त्यामुळे जॉबची चिंता करायची गरज नाहीये पण एक गोष्ट लक्षात घ्या टेक्नॉलॉजी काय असते खूप फास्ट अॅडॅप्ट होते आणि खूप फास्ट 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 पुढे जात असते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आधीच्या काळामध्ये रेडिओ वापरायचे मे बी आपल्या आजी आजोबा जे असते त्यांनी रेडिओ त्यांच्या वेळेस खूप महत्त्व होतं रेडिओ म्हणजे खूप भारी गोष्ट एखाद्याच्या घरी रेडिओ आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या की तो एकदम म्हणजे रॉयल फॅमिली आहे असं महत रेडिओचं महत्व होतं त्या काळात समजा मी रेडिओच्या कंपनीमध्ये काम करत असतो माझं इतकं महत्व कोणाला असतं खरे म्हणजे माझ्या इतकी जॉब सेक्युरिटी किंवा माझ्या इतकी सॅलरी कोणालाच नसला कारण तो काळ रेडिओचा होता दहा वर्षानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या रेडिओ हळूहळू करून मागे सरकत गेला आणि आपण टेलिव्हिजन्सकडे आलो टी व्हीकडे आलो टी व्हीकडे आलो आणि टी व्हीमध्ये आपण आलो तरी मी रेडिओच्याच कंपनीत जर काम करत असेल तर माझा उपयोग हो आहे का नाही मी लगेच स्विच केला आणि मी टीव्हीच्या कंपनीमध्ये आलो येणारी टेक्नॉलॉजी टीव्हीची होती तर बघा पुन्हा मला सॅलरी वाढ पुन्हा माझे डिमांड असेल माझे कारण काळाची गरज आहे करेक्ट आता मी टीव्हीच्याच कंपनीमध्ये राहणार मी बदलणार नाही ठरवलं नंतर फोन आले आता टीव्हीचा तुम्ही विचार करा आपल्या लहानपणी किंवा तुमच्या माझ्या लहानपणी थोडं टीव्हीचं वेळ किती होतं आता राहिलंय का टीव्हीचं वेळ आपण टीव्ही घरातले चालू सुद्धा करत नाही म्हणजे नक्कीच या टीव्हीच्या कंपनीज बंदच पडणार आहेत थोड्या दिवसांनी नक्कीच त्यांचं प्रोडक्शन सेल्स जे काय आहे ते कमीच होणार आहे बट फोन्सचं वाढलंय आता फोन्स आधी वापरायचंच नाही ते आपले चार पाचशे रुपये जे फोन्स आता किती फोन महाग महाग येत आहेत आणि त्याच्यामध्ये किती टेक्नॉलॉजी येते आता जर मी माझा जॉब बदलला आणि मी टेक्नॉलॉजीमध्ये आलो फोन्सच्या कंपनीजमध्ये आलो मला पुन्हा अडचण नाही आहे सो लक्षात घ्या ही टेक्नॉलॉजी काय खूप फास्ट अपडेट होत जातील त्याच्यासोबत तुम्हाला फास्ट अपडेट होणं गरजेचं आहे तर अकॉर्डिंगली त्या मार्केटमध्ये राहणं गरजेचं आहे तर तुमच्या जॉबला किंवा तुम्हाला भविष्यामध्ये प्लेसमेंटसाठी म्हणा किंवा नोकरी शोधण्यासाठी अडचण येणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक तर हे खूप फास्ट अडॅप्टिंग गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या तुम्ही एखादी कोर कंपनी इमॅजिन करा त्या नाव अजून सुद्धा त्या जुन्या पद्धतीनं त्या कंपन्या चालल्यात आधीची गाडी मॅन्युफॅक्चरिंग करायची पद्धत आणि आजची मॅन्युफॅक्चरिंग करायची पद्धत आणि टेक्नॉलॉजी जर किती बदलली आहे त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे सो काही टेक्नॉलॉजी खूप फास्ट अपडेट होत जाते बघा आपण किती फास्ट रेडिओवरून टी व्हीवर आलोय ते तसे कित्येक कंपन्या जुन्या पद्धतीने तुम्हाला काम करताना दिसतील सो ज्या कोर ब्रांचेस असतात ते सावकाश सावकाश अपडेट होत असतात त्यांच्यामध्ये जे अॅडॅप्टेबिलिटी लागते ती कमी लागते टेकमध्ये तुम्हाला खूप फास्ट अपग्रेड स्वतःला करत राहावं लागतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता असं होतंय की तुमच्या मागे दोन तीन बॅचेस आहेत ज्या फुल ऑफ इंजिनिअर्स आहेत आणि फुल ऑफ कॉम्प्युटर इंजिनियर्स आहेत तुम्ही सुद्धा बॅच तुमची सुद्धा जर शंभर बनतायत बनता तर यातले सत्तर ऐंशी मुलं कॉम्प्युटर इंजिनियर्स बनतायत मग पण एवढी जर कॉम्प्युटर इंजिनियर्स मार्केटमध्ये येणार असतील तर नक्कीच लक्षात घ्या जॉब्स तर वाढतायत बट ते हळूहळू एकाच लेवलने वाढतायत आधी काय जॉब एवढे होते मुलं कमी होती त्याच्यामुळे खूप डिमांड व्हायची या मुलांना खूप पॅकेजेस वगैरे खूप जबरदस्त मिळाली आता हळूहळू काय होत चाललंय जॉब्स तेवढेच आहेत पण मुलांचा नंबर खूप वाढत चाललाय आणि जर मुलांचा नंबर एवढा वाढला तर कंपनीच काय विचार करणार मला एवढीच मुलं पाहिजेत याच्यातली मी काय करेन सांग चांगली निवडक मुलं घेईल सो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे मी सांगतो पायथन पाय जे ए आय आहे जे डेटा सायन्स आहे एमएल एल आहे जे तुम्ही ए आय मशीन लर्निंग बोलताय ते सगळं कशाचा प्रॅक्टिकल बेस आहे हा पायथनचा आहे हा पायथनची ॲडव्हान्स गोष्ट आहे ठीक आहे बाकी लँग्वेजेसने करता येतं पण बेसिकली हे सगळं जास्त बुकमध्ये का बरं आलं पायथन लँग्वेजमुळे आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पायथन शिकावी लागेल करेक्ट बेस तुम्हाला सिपल शिकावं लागणार आहे सो so, तसंच तुम्हाला जुन्याही गोष्टी घेत 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 अडॅप्टेबल राहावं लागेल नवीन नवीन, नवीन गोष्टी शिकाव्या लागतील प्लस महत्वाची गोष्ट म्हणजे की लोक इंजिनियर्स बनत आहेत त्या मोमेंटला तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला या लोकांपेक्षा वेगळं राहावं लागणार आहे जर हे दहा हजार मुलं आहेत तेवढी इंजिनियर्स बनलीय तर याच्यापेक्षा कंपनी तुम्हाला कधी घेईल तुम्ही जर दहा दहा हजारांपेक्षा वेगळे असाल तर सो so, तुम्हाला यांच्यापेक्षा एक स्टेप पुढे राहायचं लोकांना एवढी कोडिंग येते ना तुम्हाला त्याच्या पुढची कोडिंग आली पाहिजे लोकांनी एवढं वाचलं ना तुम्हाला त्याच्या पुढचं वाचलं पाहिजे जर तुम्ही त्या त्या दहा हजार मुलांमध्ये क्रिमी लेअरमध्ये असाल म्हणजे तुम्ही म्हणेन मी तुम्ही त्या चांगला अभ्यास केलेला आहे तुमचा त्याच्यामध्ये चांगला अभ्यास आहे तुम्हाला चांगल्या लँग्वेजेस येतात तर मात्र तुम्हाला जॉबची कमी नक्कीच नसणार आहे आणि खूप छान छान पॅकेजेस सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटणार काही जणांचं करिअर विचारने सुरू होतं काही जणांचं सहा लाखाने चालू होतं काही जणांचं बारा पंधरा लाखाने पण सुरू होतं बट एकदा करिअर सुरुवात करणं गरजेचं असतं सो मी असं म्हणणार नाही की तुम्ही आता पॅकेजेस शोधा किंवा हे शोधा ते डिपेंड करतो तुमचा अभ्यास किती आहे तुम्ही किती तुम्हाला चांगल्या कोडिंग येतात आणि मी म्हणेन जसं एक्झाम्पल सांगतो वीआय मध्ये आहेत ठीक आहे एक कंपनी आली एका मुलीला कंपनीला पंधराच मुलं आहेत तर तुम्हाला काय करायचं तर दोन हजार मुलांमध्ये स्टँड आउट व्हायचंय एखादा मुलगा आहे सोलापूरला आहे आहे ऍव्हरेज कॉलेजमध्ये तुमच्या वर्गामध्ये शंभर मुलं आहेत तुम्हाला काय करायचंय कंपनी आली की दहा मुलं तर घेणार आहे ना तर तुम्हाला फक्त तुमच्या वर्गामध्ये शंभर मुलं आहेत ना तर टॉप मध्ये राहण्याचा प्रयत्न करा तुमच्या मुलांना काही कोडिंग येत नाही ना तुम्ही कोडिंग शिका त्यांना कोडिंग येते तुम्ही त्याच्यावरचं शिका त्यांना ते पण येतं बेसिक्स येतं तुम्ही ऍडव्हान्स शिका तुम्ही फक्त तुमची कॉम्पिटिशन तुमच्या वर्गापुरती जरी क्रिएट केली तरी, के तरी सुद्धा तुम्हाला जॉब्स मिळायला अडचण येणार नाही आहे आय होप प्रत्येकाला हा व्हिडिओ आवडला असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग एकदम क्लिअर झाली असेल मी कोडिंग म्हणजे नेमकं काय हा ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की नेमकं कोडिंग काय असतं म्हणजे हे जे मी सॉफ्टवेअर पार्ट सांगितलं त्याला मी अजून डिटेलमध्ये सांगितलंय सो so, कोडिंग म्हणजे नेमकं को काय मी ऑलरेडी दोन चार दिवसा आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका मी खरं सांगतो दो रात्री दोन दोन तीन तीन वाजता हे व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो मी आणि माझ्यासमोर मोबाईल आणि भिंत एवढेच या रूममध्ये असतो त्यामुळे मला कधी कधी वाटतं की म्हणजे समजून सांगतोय ते तुम्हाला समजतं नाही समजतं व्हिडिओ आवडतात नाही आवडतात सो प्लीज एक थम नक्की द्यायचा नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला किंवा मी तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघितला का नाही येस yes, दादा लास्टपर्यंत बघितला किंवा एक खम तरी द्या जेणेकरून मला समजेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे आणि मी उद्या पुन्हा एक वेगळी ब्रांच घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करेन आय होप हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये